महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी 7 ते 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयीन उपसचिव आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगानं दिनांक 24 मेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदारसंघाकरता मतदान करण्याची वेळ बुधवारी 26 जून रोजी 8 ते 4 अशी निश्चित करण्यात आली होती, परंतु आता भारत निवडणूक आयोगानं दिनांक 3 जून रोजीच्या पत्रकान्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 56 नुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी 7 ते 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी केलं आहे.